2.4 आणि पॉईंट नंबर 2.5 बघणार आहोत. यामध्ये वर्कशीटला मॉडिफाय कसं करायचं आहे, त्यानंतर वर्कशीट इन्सर्ट कशी करायची आहे, ॲडिशनल वर्कशीट्स कशा ॲड करायच्या आहेत, त्यासाठी कीबोर्डचे काही शॉर्टकट्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवणार आहे. आता या ठिकाणी स्क्रीनवर तुमच्यासमोर एक फाईल आहे, यामध्ये कार कंपनीचं एक प्रोडक्शन आहे ज्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद ह्या महाराष्ट्रातल्या सुवर्ण चतुष्कोनातल्या सिटीजचं मी नाव घेतलं आहे. आणि या सिटीजचं नाव घेतल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे की माझ्याकडे असलेला डेटा, हा डेटा मला मॉडिफाय कसा करता येईल किंवा मी चेंजेस कसे करू शकतो आहे. आता समजा हे जानेवारी टाईप केल्यानंतर ह्या जानेवारीमध्ये माझ्याकडून काही स्पेलिंग एरर झालं आहे किंवा फेब्रुवारीमध्ये काही स्पेलिंग एरर झालं आहे, तर इथे जाण्यासाठी समजा हे जानेवारीमध्ये स्पेलिंग जर एरर झाला आहे, मला तो करेक्ट करायचा आहे, तर इथे स्क्रीनवर मला हे जानेवारी हा शब्द जो करेक्ट आहे असं कन्सिडर करा की आपला स्पेलिंग एरर आहे आणि आपल्याला तो करेक्ट करायचा आहे. तर इथून मी फक्त JAN हवं असेल तर मी JAN टाईप करेन. हे झालं पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन, ह्या JANला मला जानेवारी हा शब्द परफेक्ट टाईप करायचा आहे, यासाठी मी कीबोर्डवर F2 नावाचं जे माझं बटन आहे ते बटन मी दाबेन. F2 बटन दाबल्यानंतर त्या पर्टिक्युलर शीटमध्ये, त्या पर्टिक्युलर सेलमध्ये माझा कर्सर ब्लिंक होतो आहे आणि याच्यात मी स्पेलिंग मिस्टेक असेल तर करेक्ट करू शकतो आहे किंवा ॲडिशनल जर काही ॲड करायचं तर ॲड करू शकतो आहे जानेवारी. आता या ठिकाणी मला हा A कॉलममध्ये नेम ऑफ द कार हा जो सेल आहे A1 याला थोडंसं वाढवायचं आहे, याला ओरिजेंटली आणि व्हर्टिकली साईज थोडी मोठी करायची आहे. समजा याला व्हर्टिकली मला मोठं करायचं आहे किंवा ओरिजेंटली मोठं करायचं, सर्वप्रथम आपण बघूया की कॉलमची विड्थ आपण कशी वाढवायची. जस्ट या ठिकाणी जर मी याला इथे क्लिक करून ड्रॅग केलं, इकडे खेचलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला निदर्शन असेल की A नंबरचा कॉलम आहे त्याची विड्थ वाढलेली आहे. आता समजा ही विड्थ माझ्याकडून अननेसेसरी जास्त झाली आहे आणि मला ती कमी करायची आहे, यासाठी A आणि B या दोघांच्या बॉर्डरवर माझा कर्सर मी घेऊन जातो आहे. कर्सरचं सिम्बल ज्यावेळेस चेंज होत आहे जस्ट त्यावर डबल क्लिक करा, तुम्हाला निदर्शन असं येईल की एक्सेल ऑटो ॲडजस्ट करत आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेली विड्थ एक्सेल तिथे बरोबर ॲडजस्ट करून घेत आहे. समजा ह्या रोला जे हेडिंग दिले आहेत मी, हेडर्स दिले आहेत, नेम ऑफ द सिटी, सॉरी नेम ऑफ द कार, सिटी, सॉरी मंथ, ही जे हेडर्स दिले आहेत याची मला साईज वाढवायची आहे, फॉन्ट नाही वाढवायचं आहे. तर या ठिकाणी मी रोजच्या कॉर्नरला जाणार, आय मीन टू से 1 आणि 2 ह्या रोच्या बॉर्डरला जातो आहे आणि त्याला जस्ट मी इथून वाढवून घेतो आहे. इथून वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला निदर्शनास येईल की हा नेम ऑफ द कार हा शब्द हा जो A1 हा सेल आहे याच्या एक्झॅक्टली बॉटमला आलेला आहे. हा शब्द बॉटमला आला आहे त्यामुळे मला तो दिसायला थोडासा चांगला दिसत नाही आहे. जस्ट मी राईट क्लिक करतो आहे, इथे मी फॉर्मॅट सेल्समध्ये जातो आहे. फॉर्मॅट सेल्समध्ये गेल्यानंतर इथे मी अलाइनमेंट ह्या ऑप्शनमध्ये जातो आहे आणि इथे तुम्हाला लक्षात येईल की होरिझॉन्टली हा सेंटरमध्ये आहे पण व्हर्टिकली हा शब्द बॉटमला मेन्शन केल्यामुळे तो सेंटरला दाखवलं जात नाही आहे. इथे मी जस्ट येतो आहे, या ठिकाणी सेंटर सिलेक्ट करतो आहे आणि ओके करतो आहे. माझा शब्द बघा, नेम ऑफ द कार हा शब्द एक्झॅक्टली सेंटरला तिथे जागेवर गेलेला आहे. आता याच प्रकारे मला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल उरलेली महिन्यांची जी शब्द आहेत ते देखील तशी करायची आहेत. तर जर मी एक एक करून फॉर्मॅट सेल्स करत बसलो तर माझा वेळ जाईल, यासाठी मी काय करणार, जस्ट याला सिलेक्ट करून घेणार, सगळे मी सिलेक्ट करून घेणार. सिलेक्ट करण्यासाठी मला 2 ऑप्शन, एक तर शिफ्ट आणि ॲरो कीने मी सिलेक्ट करणार, किंवा मला जर एंडपर्यंत सिलेक्ट करायचं आहे तर कंट्रोल शिफ्ट आणि राईट ॲरो की दाबून मला एंडपर्यंत N नंबरच्या कॉलमपर्यंत हा डेटा सिलेक्ट केला जातो आहे. याला जस्ट मी राईट क्लिक करतो आहे, फॉर्मॅट सेल्समध्ये येतो आहे, इथे ओरिजेंटली सेंटर प्लस व्हर्टिकली सेंटर मी सिलेक्ट करतो आहे आणि जस्ट मी ओके करतो आहे. तुम्हाला निदर्शन असेल की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च सगळी हेडर्स एक्झॅक्टली सेंटर पॉईंटला लोकेट झालेली आहेत. आता हे न करता मला फक्त जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 3च जर करायचे आहेत तर आता मी Ctrl+Z म्हणजे Ctrl+Z करतो आहे, अंडू करतो आहे. मला फक्त जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च करायचं आहे. समजा मी जानेवारीसाठी करतो आहे, या ठिकाणी मी फॉर्मॅट सेल्स करतो आहे, जानेवारीला इथे बॉटमच्या ऐवजी मी सेंटर सिलेक्ट करतो आहे आणि जस्ट ओके करतो आहे. आता फेब्रुवारी आणि मार्च ही तीच प्रोसेस रिपीट करण्याच्या ऐवजी जस्ट मी F4 हे बटन जर दाबलं
या ठिकाणी तुम्हाला निदर्शनास येईल की रिसेंट कमांड रिपीट होत आहे. एप्रिलला देखील मी जर F4 दाबलं तर एप्रिलचा डेटा देखील सेंट्रल होईल. मेचा डेटा देखील मी F4 दाबून सेंट्रल करू शकतो आहे. F4 कमांड ही रिसेंट कमांड तुम्हाला रिपीट करून देते आणि तुमचा वेळ या ठिकाणी वाचत असतो. आता या ठिकाणी समजा हे ऑल्टो K10 पासून म्हणजे रो नंबर 2 पासून तर रो नंबर 16 म्हणजे टोटल ह्या ऑप्शनपर्यंत मला समजा ह्या रोजची विड्थ वाढवायची आहे. जस्ट मी सिलेक्ट करतोय. सिलेक्ट करण्यासाठी बघा शिफ्ट आणि डाऊन एरो की पण मी वापरू शकतोय किंवा मी शिफ्ट आणि राईट शिफ्ट कंट्रोल आणि डाऊन एरो की दाबली तर तुम्हाला निदर्शनास येईल ए नंबरच्या कॉलममध्ये माझा डेटा A2 पासून ते A16 पर्यंत सिलेक्ट झालेला आहे. आता याच ठिकाणी मी कंट्रोल शिफ्ट आणि राईट एरो की जर यूज केलं तर माझा डेटा A2 पासून तर N नंबरच्या कॉलममध्ये 16 नंबरच्या रोपर्यंत माझा डेटा सिलेक्ट झालेला आहे. आता ह्या रोजची मला विड्थ वाढवायची आहे. विड्थ वाढवण्यासाठी जस्ट याला इथे या कुठल्या तरी रोजच्या कॉर्नरला मी येणार आणि जस्ट मी राईट क्लिक करणार. या ठिकाणी रो हाईट तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर हे रो हाईटसाठी एक विंडो पॉपअप होत आहे. या विंडोमध्ये तुम्हाला रोची हाईट दिली जाते किंवा दाखवली जाते 15. समजा या ठिकाणी मी 25 करतोय आणि जस्ट मी ओके करतोय. ओके केल्यानंतर तुम्हाला निदर्शनास येईल की या ठिकाणी फक्त ह्या पर्टिक्युलर रो 4 नंबरचा रो त्याचीच फक्त हाईट वाढलेली आहे. या ठिकाणी समजा मी परत इथे आलोय आणि मी जर F4 दाबलाय फंक्शन F4 तर तुम्हाला निदर्शनास येईल की रिसेंटली पुढच्या रोची देखील माझी हाईट इथे वाढते आहे. राईट, आता या ठिकाणी मला समजा कॉलम नंबर B आणि कॉलम नंबर C यामध्ये काही कॉलम्स ॲड करायचे आहेत. तर कॉलम्स ॲड करण्यासाठी मला सर्वप्रथम एक कॉलम सिलेक्ट करावा लागेल. हा कॉलम सिलेक्ट करण्यासाठी दोन ऑप्शन्स आहेत. एक माऊसचा सी ह्या ऑप्शनवर, सी ह्या कॉलम नावावर मी क्लिक करतोय, माझा पूर्ण कॉलम या ठिकाणी सिलेक्ट झालेलं निदर्शनास येत आहे. दुसरं ऑप्शन कंट्रोल आणि स्पेस बार ज्यावेळेस मी दाबतोय माझा कॉलम या ठिकाणी सिलेक्ट होतोय. कंट्रोल आणि स्पेस बार दाबल्यानंतर मला बी आणि सी ह्या दोन कॉलम्समध्ये एक कॉलम किंवा दोन कॉलम किंवा 5 कॉलम्स ॲडिशनल ॲड करायचे आहेत. तर यासाठी जस्ट मी कंट्रोल आणि प्लस हे सिम्बल दाबतोय. कंट्रोल आणि प्लस दाबल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी कॉलम्स ॲड होत आहेत. जास्त कॉलम्स झाले असतील तर कंट्रोल आणि मायनस जर मी दाबलं तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी कॉलम्स कमी होत आहे. सेम प्रोसेस मी रोसाठी देखील करू शकतो आहे. फॉर एक्झाम्पल मला 2 आणि 3 ह्या दोन रोजमध्ये काही रोज ॲडिशनल ॲड करायचे आहेत. तर मागच्या वेळेस कॉलम ॲड करताना आपण कंट्रोल आणि स्पेस बार यूज केला, यावेळेस आपल्याला रो सिलेक्ट करायचं आहे. यासाठी आपण शिफ्ट आणि स्पेस बार दाबायचं आहे. शिफ्ट आणि स्पेस बार दाबल्यानंतर पुन्हा कंट्रोल आणि प्लस ही प्रोसेस रिपीट करा. तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही काही कॉलम्स या ठिकाणी ॲड केले आहेत जे ब्लँक आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही डेटा टाईप करू शकताय, पेस्ट करू शकताय किंवा ॲड करू शकतायत. ॲडिशनल कॉलम्स नको असतील तर हे कॉलम सिलेक्ट करा किंवा 2 कॉलम्स देखील सिलेक्ट तुम्ही करू शकतायत किंवा ॲट अ टाईम सगळे कॉलम्स सिलेक्ट करून तुम्ही कंट्रोल आणि मायनस हे बटन दाबून करू शकताय. या ठिकाणी समजा मी 2 कॉलम्स सिलेक्ट केले शिफ्ट आणि स्पेस बार दाबून आणि त्यानंतर शिफ्ट आणि डाऊन एरो की दाबून मी कॉलम समजा 2 रोज मी सिलेक्ट करतोय, कॉलम नाही रो म्हणायचं होतं मला. या ठिकाणी मी रो नंबर 3 आणि रो नंबर 4 जर मी सिलेक्ट केला आहे. आता जर मी कंट्रोल आणि मायनस बटन दाबलं तर तुम्हाला लक्षात येईल की ॲट अ टाईम 2 रोज इथून डिलीट होणार आहेत. जस्ट स्क्रीनवर बघा 2 रोज ऑटोमॅटिक इथून डिलीट होत आहेत. तर या ठिकाणी मी 2 किंवा 3 किंवा 3 पेक्षा जास्त रोज सिलेक्ट करून ते ॲट अ टाईम डिलीट देखील करू शकतो आहे. समजा या ठिकाणी मी काही शब्द टाईप करायचं ठरवला आणि इथे समजा मी टाकलं आय लव मायक्रोसॉफ्ट एक्सेल आणि पुढच्या कॉलममध्ये सी कॉलममध्ये आय लव इट टू मच असे 2 मी वेगवेगळे सेंटेन्सेस टाकले. ग्रामर एरर इग्नोर करा, फुलस्टॉप वगैरे मी काही ॲड केलेलं नाही आहे. आता हे टाईप केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळेस मी सी कॉलमवर येतो स्क्रीनवर मला बी कॉलममध्ये टाईप केलेला शब्द किंवा सेंटेन्स आय लव मायक्रोसॉफ्ट एक्सेल इथे पूर्ण दाखवत आहे या ठिकाणी, पण इथे डिस्प्ले देताना मला ते पूर्ण दाखवत नाही आहे. यासाठी या बी कॉलमच्या इथे मी जाणार बी आणि सीच्या आणि याला जस्ट डबल क्लिक केलं की ऑटोमॅटिक इथे माझी कॉलमची विड्थ वाढत आहे. इथे मी क्लिक केलं तर याची देखील विड्थ वाढत आहे. तर यानुसार तुम्ही तुमचा वर्कशीट मॉडिफाय करू शकतायत. आणि समजा तुम्हाला वर्कशीट्स काही अजून ॲड करायच्या आहेत, फॉर एक्झाम्पल
माझ्याकडे स्क्रीनवर मुंबई, पुणे, नासिक, औरंगाबाद आणि 3D रेफरन्स अशा नावाच्या एक साधारण 5 वर्कशीट स्क्रीनवर आहेत. या ठिकाणी अजून काही वर्कशीट्स मला जर ॲड करायच्या आहेत, ह्या ॲड करण्यासाठी स्क्रीनवर इथे तुम्हाला एक न्यू शीट नावाचं ऑप्शन जे दिसतं आहे, ज्यावेळेस मी माऊस तिथे घेऊन जातो आहे आणि न्यू शीट ऑप्शन दिसतं आहे आणि प्लसचं सिम्बल मला दिसतं आहे, यावर जर मी क्लिक केलं तर माझी शीट 1, शीट 2, शीट 3 ज्याही मी ॲड करेन या ठिकाणी स्क्रीनवर मला दिसत आहेत. हे झालं ऑप्शन माऊसने. समजा माझ्याकडे शॉर्टकट की मला हवी आहे आणि माझ्याकडे वेळ कमी आहे, तर त्या ठिकाणी मी शिफ्ट आणि F11 हे बटन जर दाबतो आहे तर ऑटोमॅटिक माझ्याकडे शीट्स ॲड होत जात आहेत. तर शीट ॲड करण्यासाठी शॉर्टकट की आहे शिफ्ट आणि F11, आणि जर शॉर्टकट कीज लक्षात राहत नसेल तर आपण या प्लस या सिम्बलवर या ठिकाणी क्लिक करू शकतो आहे. आता स्क्रीनवर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 शीट दाखवली जात आहेत आणि उरलेल्या शीट्स या ठिकाणी हिडन झालेल्या आहेत. त्या कशा? ह्या डॉट्सवर जर मी क्लिक केलं तर पुढच्या शीट मला इथे दाखवत आहे, राईट. आणि ह्या डॉट्सवर इकडे देखील मी स्टार्टला जर क्लिक केलं तर बिगिनिंगच्या शीट्स मला दाखवल्या जात आहेत. आता यापैकी समजा मला शीट 11 नको आहे, मला ती डिलीट करायची आहे, जस्ट ह्या शीट 11 नावावर माऊसने तुम्ही राईट क्लिक करा, इथे इन्सर्ट आणि डिलीट बटन जे येत आहे या डिलीट बटनवर क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुमची शीट डिलीट होत आहे. हे झालं एक शीट डिलीट करणं. समजा मला ही शीट 10, 9, 8, 7, 6 ह्या ॲट अ टाईम डिलीट करायच्या आहे. यासाठी मी कंट्रोल बटन दाबणार, शीट 10 क्लिक करणार, त्याच्यानंतर पुढच्या शीट मी एक एक सिलेक्ट करतो आहे. सिलेक्ट केल्यानंतर या कुठल्या तरी शीटला मी राईट क्लिक करतो आहे आणि हे डिलीट बटनवर मी क्लिक करतो आहे. तुम्हाला निदर्शनास येईल की उरलेल्या शीट इथे स्क्रीनवर आहेत. आता ह्या उरलेल्या शीट्समध्ये माझा मूळचा डेटा प्लस काही ॲड केलेल्या शीट्स यामध्ये आहेत. समजा आता माझा कर्सर ह्या नासिक नावाच्या शीटमध्ये आहे आणि मला कर्सर 3D रेफरन्स नावाच्या शीटवर घेऊन जायचं आहे. माऊसने शक्यतो मी करू शकतो आहे, माऊसवर मी इथे क्लिक केलं डायरेक्ट माझं 3D रेफरन्स शीटवर आलो आहे, पण मला माऊसचा यूज न करता कीबोर्डचा यूज करून मला 3D रेफरन्स शीटवर जायचं आहे. तर जस्ट तुम्ही कंट्रोल आणि पेज डाऊन हे बटन दाबा, तुम्हाला निदर्शनास येईल की तुमचा कर्सर राईट हँड साईडला मूव होतो आहे. कंट्रोल आणि पेज डाऊन दाबून तुम्ही राईट साईडला मूव करू शकतात आणि जर तुम्हाला लेफ्ट साईडला मूव करायचं आहे तर कंट्रोल पेज डाऊनच्या ऐवजी कंट्रोल पेज अप यूज करा, तुमचा कर्सर लेफ्ट हँड साईडला मूव होईल. या प्रकारे तुम्ही एका शीटमधून दुसऱ्या शीटमध्ये जंप करून तुमचा डेटा टाईप करू शकताय, ॲड करू शकतात.